डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृति समिति नागपुर की ओर से पिछले कुछ दिनों से अंबाझरी परिसर में घोषित अंबेडकर सांस्कृतिक भवन की मांग को लेकर आंदोलन किया जा रहा है। शुक्रवार को भी समिति की ओर से शहर के संविधान चौक पर लक्ष्य विधि उपोषण किया गया है। इसके पहले भी समिति की ओर से संविधान चौक व कलेक्टर ऑफिस के सामने आंदोलन किया गया था। समिति की ओर से कहा गया है कि इसके बाद भी हमारी मांग पूरी नहीं होती है तो आगामी 20 दिसंबर को विधान भवन पर भव्य मोर्चा निकाला जाएगा। या ठिकाणी आपल्या संविधान चौकामध्ये लक्षवेधी उपोषणाचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे। आजपासून तर 6 तारखेपर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंत हा लक्षवेधी उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि आंबेडकर भवनासंबंधी जो प्रश्न आहे तो जनतेपर्यंत कसा पोहोचेल आणि सरकार याची किती दखल घेतो यासंबंधी हे आंदोलन सुरू आहे। सरकारने याचीही दखल घेतली नाही तर 20 डिसेंबरला आमचा भव्य मोर्चा या नागपूरमधून निघणार आहे आणि तो विधिमंडळावर जाणार आहे। हा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अंबाझरीजवळ जे बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन होतं ते सांस्कृतिक भवन तत्कालीन महानगरपालिकेने 1972 साली ते निर्माण केलेलं होतं आणि जवळपास 20 एकराचा तो परिसर होता। हा 20 एकराचा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या नावाने तो परिसर प्रसिद्ध होता आणि त्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद आणि अनेक अशा संमेलनं झालेली आहेत, कॉन्फरन्सेस झालेली आहेत, अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि तो परिसर ऐतिहासिक स्वरूपाचा ठरला होता। परंतु हा परिसर महाराष्ट्र शासनाने MTDCच्या माध्यमातून घेऊन एका खाजगी कंत्राटदाराला दिला आहे आणि त्या खाजगी कंत्राटदाराने कुणालाही न सांगता ते भवन उद्ध्वस्त केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण जनता या आक्रोश व्यक्त करीत आहे। आणि आमची ही मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवनाचा जो 20 एकराचा परिसर आहे, जो परिसर तुम्ही 44 एकरामध्ये सम्मिलित करून संपूर्ण नकाशा बदलून टाकलेला आहे, हा आंबेडकरी जनतेचा घोर अपमान आहे आणि ही खऱ्या अर्थाने बदमाशी आहे। आणि म्हणून ही 20 एकराची जागा संरक्षित करण्यात यावी। ज्या लोकांनी हे भवन उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात यावे। कॅमेरा पर्सन अमोल तुमसरे के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।